Hello friends, this is Sudhakar Shingare, Director, AIMS Academy. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 2 मार्चला मॅथमॅटिक्सची एक्झाम आहे बोर्डची, त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स सेकंड याच्यामधल्या ज्या इम्पॉर्टंट थेरम्स आणि प्रॉपर्टीज आहेत त्या पाहणार आहोत. मागच्या वर्षी पण पेपरच्या 2 दिवस अगोदर मी काही थेरम्स आणि प्रॉपर्टीज फेसबुकवर अपलोड केल्या होत्या. तर त्याच्यापैकी एक साधारण 15-16 क्वेश्चन्स होते, तर त्याच्यापैकी ॲज इट इज 20 मार्काचं एक्झाममध्ये आलेलं होतं. तर हे गेस म्हणता येणार नाही, याला हे ॲनालिसिस आहे मागच्या 5 वर्षाच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरची. आणि चॅप्टरवाईज कन्सेप्च्युअल वाईज जे पण इम्पॉर्टंट थेरम्स आणि प्रॉपर्टीज आहेत ज्या नेहमी विचारल्या जातातच, त्या थेरम्स आणि प्रॉपर्टीज मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर आज आपण पहिल्यांदा मोस्ट इम्पॉर्टंट थेरम्स अँड प्रॉपर्टीज मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामधले पाहणार आहोत. तर याच्यामध्ये विचारले जाणारे पहिला चॅप्टर कंटिन्युटी आहे. कंटिन्युटीमध्ये तर कुठल्या थेरम आणि प्रॉपर्टीज नाही आहेत. सेकंड चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हमध्ये 3 थेरम्स आहेत. पहिला थेरम ज्याला आपण चेन रूल म्हणतो तो एक थेरम आहे. सेकंड थेरम इन्व्हर्स फंक्शनचा आहे तो एक थेरम आहे. आणि थर्ड थेरम जो आहे तो पॅरामेट्रिक फंक्शनशी रिलेटेड आहे. तर या 3 थेरमपैकी अल्टरनेट इयरला 1 थेरम विचारला जातो. तर यावर्षी पण चान्सेस आहेत की याच्यापैकी 1 थेरम विचारला जाईल डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधून. त्याच्यानंतर जर आपण इंटिग्रेशनमध्ये येतो तर इंटिग्रेशनमध्ये या ज्या प्रॉपर्टीज आहेत, इंटिग्रल्स ऑफ द टाईप रूट ऑफ a² - x², इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ x² + a², इंटिग्रेशन ऑफ x² - a² dx, तर या तिन्ही प्रॉपर्टीजपैकी 1 प्रॉपर्टी प्रूव्ह दॅटसाठी विचारतात, जी की 4 मार्काला आहे. किंवा इंटिग्रेशनमध्ये तुम्ही जर पुढं गेलात तर इंटिग्रेशनमध्ये u·v चा थेरम आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, तर हा थेरम पण 3 किंवा 4 मार्कला विचारतात. इंटिग्रेशनमध्ये 3 प्रॉपर्टीज आणि हा u·v हा थेरम 4 मार्कासाठी विचारला जातो. मग त्याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे डेफिनाईट इंटिग्रल. डेफिनाईट इंटिग्रलमध्ये ॲक्च्युली प्रॉपर्टी नंबर 5, प्रॉपर्टी नंबर 6 आणि प्रॉपर्टी नंबर 7, पण त्याच्यात पण प्रॉपर्टी नंबर 6 आणि प्रॉपर्टी नंबर 7 ह्या मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे प्रॉपर्टी नंबर 6 आणि प्रॉपर्टी नंबर 7 याच्यापैकी अल्टरनेट इयरला 1 प्रॉपर्टी विचारली जाते. हे 3 चॅप्टर जे आहेत, डेरिव्हेटिव्ह असेल किंवा इंटिग्रेशन आहे किंवा डेफिनेट इंटिग्रल आहे, तर याच्यामध्ये या कन्सेप्ट्स इम्पॉर्टंट आहेत. या कन्सेप्टपैकी चान्सेस असे आहेत की 2 क्वेश्चन, म्हणजे मी जे 9 क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यापैकी 2 क्वेश्चन एक्झामला विचारले जातील 4-4 मार्कासाठी. तर या 9 क्वेश्चनचं जर प्रिपरेशन होत असेल तर अल्टिमेटली तुमचं 8 मार्क्सचं प्रिपरेशन होतं.